Gracias.
मग तुमच्या तोंडून जोडतो आणि स्वीकारलं की ओम आहे मग मला नाही मरण पातावर ओम आलं बघा आणि म्हणून तो आदेश सगळ्या भक्तांना कळतो. ज्यांना कळता येईल त्यांना तो कळवला. त्याच वेळेला नेमक्या सुलभा जोशी ह्या आपल्याकडे आलेल्या होत्या. शिवाय अनेक सर्व जे कृष्ण भक्त आहेत त्या सगळ्यांची कृष्णाकडे लागलेली ओढ, त्या ओढीनेच हा आदेश आहे की पुण्यामध्ये पुण्यात मला एक केंद्र स्थापन करायचं. आता केंद्र म्हणजे तरी काय? तर घरोघर प्रत्येक माणूस आपापल्या परी काही ना काहीतरी करतच असतो. नावं वेगळी वेगळी असतील, परंतु त्यामध्ये दाखवणारी जी भावना आहे ती मात्र तिथे एकच असते. आणि शेवटी तुम्ही सर्व जे काय करता ते मला पोचतं, माझ्याजवळ पोचतं. याचं कारण मी ओंकार आहे आणि मी तुमच्याजवळच आहे, तुमच्यातर्फेच वावरतो आहे, तुमच्यामध्येच राहतो आहे, तुमच्या हातातून काम करतो आहे. परंतु तुमच्या हातातून काम करतो, तुमच्या डोळ्यातून पाहतो, तुम्हाला तुमच्यातर्फे वावरतो, हेच मुळी जाणण्याची वेळ आत्ता आलेली आहे. आत्ता ह्या हा काळच असा आहे, श्रीकृष्णाच्या आदेशाप्रमाणे हा काळच असा आहे की ह्या काळाला ओंकाराची जागृती होण्याची अत्यंत गरज आहे. आणि म्हणून सामुदायिक प्रार्थनेची अत्यंत गरज आहे. सामुदायिक प्रार्थना त्याचा अर्थ कसा? तो श्रीकृष्णाचं सांगणं मी कुठेही नाही, मी तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामधला तो आत्मा ज्याला तुम्ही म्हणता तोच मी आहे, तोच ओंकार आहे, त्याचंच नाव ओंकार आहे. आणि आजच्या काळाची गरज हीच आहे की प्रत्येकाने आपापल्यामधला ओंकार जागृत करण्याची. आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा पुनरुच्चार करा. ह्या मंत्राने मला हाक मारा. हृदयाच्या हाकेला मी कधीही थांबू शकणार नाही. जो कोणी हृदयापासून मला हाक मारेल त्याच्या हाकेला मी रात्रंदिवस उभा असतो. आणि हा हे नुसतं सांगण्यासाठी नाही, तर प्रत्येकाने आपल्यातला ओंकार जागृत करावा आणि मला हृदयाची हाक मारावी. त्या हृदयाच्या हाकेला मी कसा धावून येतो हे तुम्हीच पाहा. हेच माझ्या भक्तांना.